नमस्कार, मी स्नेहल मुकाशी, विकास समाचारच्या विशेष वृत्तपत्रामध्ये आपले स्वागत. संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन ट्रस्टतर्फे कोसबाड येथे आरोग्य शिबिर व मनोर येथे करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. त्यामध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. अतिदुर्गम आदिवासी भागात येणारे कोसबाड व परिसरातील गावपाड्यांसाठी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये डॉक्टरांकडून आलेल्या रुग्णांची तपासणी करण्यात आली, मोफत औषध देण्यात आले. त्याबाबत झोन प्रमुख नाशिक जनार्दन पाटील यांनी आपले मत व्यक्त केले आहे, पाहूयात. डिपार्टमेंटचे कोऑर्डिनेटर डॉक्टर श्यामजी आणि माझ्या उजवीकडे बसलेले डॉक्टर महेशजी, उच्च कोटीचं शिक्षण आहे, MD आहेत स्वतः, त्याचबरोबर आलेली पूर्ण मेडिकलची टीम आहे, सर्व डॉक्टर आहेत आणि उपस्थित सातसंगजी, सर्वांनी एकदा प्रेमाने बोलूया. सद्गुरु माता सविंदर हरदेव जी महाराज की जय. सातसंगजी, आज या धरतीवरती ज्याची जरूरत असते माणसाला, ती सर्व जरूरत पुरवणारा असा कोणीतरी एक दाता या धरतीवरती अवतार घेतो आणि असे अनेक वेळा अवतार घेऊन आलेले आहेत. आज सद्गुरु माता सविंदर हरदेवजी महाराज ह्यांच्या कृपेने या कोसबाड ब्रांचमध्ये मेडिकल कॅम्पचे आयोजन केलेलं आहे. ह्याच्या अगोदर 3 वर्षापूर्वी एकदा मेडिकल कॅम्प लावला होता या ठिकाणी आणि आज पुन्हा ती संधी मिळाली आहे. याचं खास करून डॉक्टर पुरुषोत्तमजी ह्यांची अरोरा ह्यांची कृपा झाली आणि हा मेडिकल कॅम्प आलेला आहे या ठिकाणी. महापुरुषांनो, या धरतीवरती तसा विचार जर केला तर माणूस एक स्वार्थी आहे. माणूस जसे मेडिकल कॅम्प आम्हीच लावतो असं नव्हे तर अनेक ठिकाणी लावले जातात, पण त्यांच्या मागे काही ना काही स्वार्थ असतो. पण सद्गुरु ज्याचं नाव आहे ते त्याचा कुठला स्वार्थ नसतो. सद्गुरु या धरतीवरती येतोय तो केवळ परोपकार करण्यासाठी आणि अशा प्रकारे हा मेडिकल कॅम्प एक परोपकार आहे आणि अशा परोपकारी या कार्यामध्ये सर्व डॉक्टर, सर्व नर्सेस किंवा आमच्या मुली आलेले आहेत या आणि बाकी सुद्धा सेवादलचे जवान आहेत, ह्या अशा प्रकारे ह्या सर्वांमध्ये हिस्सा घेतात. आणि आम्ही काही कोणावर मेहरबानी आम्ही करत नाही, तर आम्ही जे कार्य करतोय केवळ आम्हाला सद्गुरूचा आशीर्वाद प्राप्त व्हावा ह्यासाठी सर्व हे डॉक्टर मंडळी आहे, दाससुद्धा आहे, सेवादलचे जवान आहेत, मुखी आहेत, हे आम्हाला आशीर्वाद प्राप्त व्हावा ह्यासाठी. महापुरुषांनो, आज सद्गुरु दयाळू झालेला आहे. सद्गुरूने फक्त देवच देतात असं नव्हे तर सद्गुरूने आमची सर्व जबाबदारी घेतलेली आहे, हर एक बाजूने जबाबदारी घेतलेली आहे आणि मग ती कुठलीही कशाही प्रकारची असू दे आणि त्याच्यातलाच एक हिस्सा म्हणून हा एक मेडिकल कॅम्प आहे की कोणाला किती आजार आहेत, कोणामध्ये काय आहे. जशा प्रकारे या ठिकाणी कोणाला हार्टचा प्रॉब्लेम असेल, कोणाचं डायबिटीज असेल आणि अजून काही आजार असतील त्या सर्वांवरती उपचार करण्यासाठी ही सर्व तयारी झालेली आहे. मनोर येथे करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते तेव्हा मुलांना पुढील शिक्षण कोणत्या पद्धतीचे हवे आहे आणि त्यांना पुढे काय करायचे आहे त्याबद्दल त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे, पाहूया. कोसबाड इथून आलेले आहे आणि 8वीत आहे, तर मला डॉक्टर बनायचं आहे, तर त्यासाठी काय करायला लागतं आणि पुढे सायन्स हा विषय घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी काय करायला लागतं जाणून घ्यायचं आहे. या शिबिरामध्ये तू इथे आलेली आहे आणि इथे वक्ते जे बसलेले आहेत, जे लोकांनी मार्गदर्शन केलेलं आहे, तर ह्या मार्गदर्शनानिमित्त तू तुझे मनामध्ये काय आलेलं आहे, तुला काय व्हायचं आहे आणि पुढील शिक्षण काय घेणार आहे तू? मी आत्ता 12वीच्या परीक्षेला बसते, तर पुढे मला यानंतर डी फार्मा करायचं आहे. इथून मला खूप काही माहिती मिळाली याबद्दल, म्हणजे पुढे मी काय करावं, कोणती परीक्षा द्याव्यात याबद्दल कळलं. तुम्ही काय ठरवलेलं आहे, तुम्ही कितीवीला आहेत आणि आता पुढील शिक्षण कोणता घेणार आहात? BA झालेले आहे. ॲक्च्युली काय होतं की ग्रामीण भागामध्ये राहणारे अनेक असे विद्यार्थिनी आहेत की कोणीही सांगतं की आर्ट्स घ्या, पण आर्ट्स घेण्यानंतर कॉमर्स गेल्यानंतर नेमक्या कोणत्या फील्डला जायचं आहे किंवा नेमकं तुम्हाला काय करायचं आहे, डिप्लोमा कोणता करायचा आहे,
कोणता तुम्हाला एम आहे, कोणती आवड आहे हे सांग कोणी सांगत नाही. आणि आज इथे संत निरंकारी मंडळातर्फात आम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहिती मिळालेली आहे की नेमकं आपण कोणतं क्षेत्र निवडलं पाहिजे, कोणत्या क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे आणि त्याच्यासाठी कोणकोणते कोर्स निवडले. त्यानंतर मार्गदर्शन करण्यासाठी आलेले वक्ते काय म्हणाले ते पाहूयात. आज ह्या ठिकाणी कॅरियर मार्गदर्शन शिबिर आयोजित केलेलं आहे संत निरंकारी मंडल यांच्यातर्फे इथे आयोजित केलेलं आहे. आणि येथे बरेचसे परिसरातील ह्या मनोहर परिसरातील गावातील बरेचसे स्टुडंट आलेले आहेत. आम्ही त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, ते आपल्याला काय बोलतात. आज तू ह्या शिबिरामध्ये आलेला आहे, तू कितवीला आहे आणि तू काय करणार आहे पुढे. मी 12वी झालेलो आहे आणि मला मेडिकल करायचं आहे आणि त्यासाठी एक गायडन्स गरजेचं असते. आम्हाला करिअर करायचं असतो पण कसं करावं काय करावं हे माहिती नसते आणि त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे या ठिकाणी हा करिअर गायडन्स आयोजित केलेला आहे आणि त्याचा आम्हाला भरपूर उपयोग झालेला आहे. तुम्ही काय ठरवलं आहे मनामध्ये, काय करायचं आहे तुला आयुष्यामध्ये पुढे, मला कसा घ्यायचा आहे. मला आयुष्यामध्ये डॉक्टर बनायचं आहे आणि मी सायन्स घेणार आहे 11वीला. तू कुठून आलेला आहे आणि आज ह्या शिबिरामध्ये तू आज आलेला आहे, तू तुझ्या म्हणजे पुढील शिक्षण तू कोणता प्रकार निवडणार आहे, कोणता विषय निवडणार आहे त्याबद्दल काय बोलेल तू. मी कोसबाडून आलो, मला पुढे कॉमर्स घ्यायचं पण काय करायचे ते मला माहीत नाही म्हणून मी इथे आलो. पुढे काय करणार आहे, कोणता विषय निवडणार आहे. कॉमर्स. तुला काय बनायचं आहे. मला पोलीस बनायचं. पोलीस बनायचं. तू कुठून आलेला आहे बाबा आणि तुला कोणता विषय आवडतो आणि तू आता पुढील शिक्षणासाठी कोणता विषय घेणार आहे. मी सध्या तरुण पालघरहून आलो आहे. इथं संत चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे या मंडळाकडून आम्हाला आज करिअर गायडन्स मिळालं आहे. तर मी इंजिनियर, मला IT इंजिनियर करायचं आहे. तर MPSC मार्फे सायबर क्राईम या क्षेत्रात मला पुढे काम करायचं आहे. तर याविषयी इथे खूप चांगलं मार्गदर्शन दिलं आहे मान्यवरांनी, तर याबद्दल त्यांचे धन्यवाद. तू कोणत्या गावातून आलेला आहे. मी एंबुरे. आणि तू कितवीला आहे आता आणि पुढील शिक्षणासाठी तू कोणता विषय निवडणार आहे, तुला काय आयुष्यामध्ये काय घडवायचं आहे, काय बनायचं आहे तुला. मी सध्या 10वीची परीक्षा दिली आहे आणि मला पुढे 11वी 12वी सायन्स करून मला MPSC UPSC परीक्षा द्यायची. आलेले आमचे स्टुडंट्स प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये काय ना काय पदवीधर व्हायचं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे का याच्या आधी असा शिबिर कोणीही घेतला नव्हता जे आज या संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट फाउंडेशनतर्फे आयोजित केलेला आहे आणि त्याचा लाभ आम्हाला झालेला आहे. आम्ही आता जे इथे मार्गदर्शन आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, ते आपल्याला काय बोलतील. सर, आता तुम्ही इथे जे गायडन्स केलेलं आहे विद्यार्थ्यांना, कोणत्या विषयावर केलेलं आहे आणि काय बोलले तुम्ही. या ठिकाणी हे संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन आज कारण देशविदेशामध्ये संत निरंकारी मंडळ आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत, त्याच्यामध्ये हा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून मार्गदर्शन शिबिर, करिअर गायडन्स शिबिर आज आम्ही प्रत्येक ठिकाणी राबवत आहोत. आणि ह्यामध्ये मुलांमध्ये जी असणारी जे इंटरेस्ट, जे मुलामध्ये असणारी स्किल आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना काही जो एक त्यांचा पॉईंट व्ह्यू जो त्यांना पाहिजेला आहे, म्हणजे त्यामध्ये त्यांना गोल करायचं आहे, तर त्यामध्ये विशेष असं त्यांच्यामध्ये असणारी जी कला जी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न हे सर्व संत निरंकारी मंडळाचे जे अनुयायी आहेत ते करत आहेत. आणि ही जी टीम लांबून लांबून हे सर्व महात्मे आलेले आहेत, सेवाभावी नेतृत्व आहे सर्व काही आणि फ्री ऑफ चार्जमध्ये हे सर्व सेवा आज ह्या फाउंडेशनच्या वतीने करत आहेत. आणि मुलांना याच्यामध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, मेडिकल, MPSC, UPSC आणि पोलीस क्षेत्रामध्ये हे वेगवेगळी क्षेत्र एवढी आहेत जी नॉन क्राउडेबल आहेत, काही क्राउडेबल आहेत आणि त्याच्यामध्ये विशेष अशी जानकारी या ठिकाणी दिली जात आहे. तुम्ही काय संदेश देणार आहेत या मुलांना आणि काय संदेश दिलेला आहे यांचा कॅरियर घडवण्यासाठी. खरं तर संत निरंकारी मिशन आणि चॅरिटेबल फाउंडेशन हे जे कार्य करते फ्री ऑफ कॉस्ट, जी सेवा ज्याला आम्ही म्हणतो, हे खूप गरजेचं आहे. कारण गावाठिकाणी जसं आता बऱ्याचशा मुलांनी म्हटलं की त्यांना खरं गायडन्स मिळत नाही आहे. जिकडे मी काम करतो तिकडेही मी बऱ्याचशा नवीन मुलांना, जे नौजवान आहेत, त्यांना नोकरीबद्दलचं काही माहिती नाही आहे, त्यांना त्यांच्या करिअरमध्ये काय करायचं हे त्यांना माहिती नाही आहे, त्यांना कोणती फील्ड निवडायची हे त्यांना माहिती नाही आहे. आज निरंकारी मिशन एवढं सुंदर कार्य करते जेणेकरून जेवढे पण होत करू जे मुलं आहेत, जी पुढचं भविष्य आहे भारताचं, त्यांना एक योग्य मार्गदर्शन देऊन त्यांचं खरं भविष्य घडवण्याचं जे कार्य चालू आहे त्याच्याकरता हातभार लावण्याकरता जो एक जी संधी मिळाली
आणि या मुलांनी जो प्रतिसाद दिला आहे त्याच्याकरता मी या निरंकारी मिशनचा मी खूप खूप आभारी आहे. सर, तुम्ही आज काय माहिती दिली या मुलांना, कोणत्या विषय संदर्भात दिलेली आहे? MPSC आणि UPSC याच्याबद्दल दिलेली माहिती आहे. तर ग्रामीण भागातल्या मुलांना MPSC आणि UPSC माहीत नसतं की त्यांना म्हणजे कोणकोणत्या पोस्टिंग आहेत, त्या कशा पद्धतीने त्याचा स्टडी केला पाहिजे, कोणते क्लासेस आहेत. शहरातल्या मुलांना सर्व गोष्टी म्हणजे इथंबूत माहिती असते, पण ग्रामीण भागातल्या मुलांना इथंबूत माहिती नसते. आणि ती माहिती सर्व विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने कशी मिळेल, कुठे अवेलेबल, कोणत्या वेबसाईटवरती, म्हणजे टेक्नॉलॉजीचा यूज करून कोणत्या पद्धतीने ते अवेलेबल करून त्याच्यात आउटपुट मिळवता येईल, हे आजच्या विद्यार्थ्यांना सांगितलं. आजच्या विशेष वृत्तपत्रामध्ये इतकंच. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.